भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक यांचे जाहीर आभार मानले तर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं दोन्हीकडून घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळं महाडिक आणि पाटील घराण्यातील राजकीय संघर्ष कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली दरम्यान ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळं मतदारांची निराशा झाल्यानं मंत्री मुश्रीफ यांनी मतदारांची माफी मागितली विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये धुळे नंदुरबार आणि कोल्हापूरच्या जा जागेवर तडजोड झाली कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्यानंतर भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक यांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आता बघा ही निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे संघर्ष कुठंतरी कमी झाला असं वाटतंय भविष्यातल्या जिल्ह्यातल्यासुद्धा ज्या काही भूमिका असतील त्यामध्ये सुद्धा संघर्ष कमी होईल असे अपेक्षा करूया आपण बिनविरोध निवडीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक कुटुंबियांचे जाहीर आभार मानले तसंच पक्षीय पातळीवरील निवडणूक व्यक्तिगत पातळीवर पोहोचणार नाही याची दक्षता सगळेच घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली मला वाटते राजकीय निवडणुकात विरोध किंवा ह्या निवडणुका होतच या ठिकाणी राहणार आहेत परंतु या भाजपचे जे उमेदवार आहेत अमोल माडिक असतील शोमिका माडिक असतील यांनी या ठिकाणी माघार घेऊन ही बिनविरोध निवडणूक करण्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचंही मी निवडून आल्यामुळे या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी देतो कारण की शेवटी निवडणुका या होत असतात परंतु वैयक्तिक पातळीवर त्या होऊ नयेत ही अपेक्षा सगळ्यांचीच असणार आहे दरम्यान पालकमंत्री म्हणून काम करताना सतीश पाटील यांचा जिल्ह्यातील अनेक मतदारांशी थेट संपर्क आला बिनविरोध निवडीमुळे महाडिक आणि पाटील कुटुंबातील राजकीय संघर्ष कमी होईल अशी अपेक्षा नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली तर निवडणूक बिनविरोध झाल्यामुळं मतदार नाराज झालेत असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आता या झालेल्या आहेत काही उमेदवारांनी अर्ज परत घेतलेले आहेत त्यांचे मानतो आणि या निमित्ताने सुद्धा या दोन्ही घरातली वाद कमी व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो मतदारांची जी दिलाशा झाली आहे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार का याबाबत चर्चा सुरू झाल्यात जिल्हा बँकेच्या काही जागा बिनविरोध झाल्या तरी तालुका पातळीवरील जागांसाठी निवडणूक होण्याचे संकेत नामदार मुश्रीफ यांनी दिले आहेत त्यामुळं आता राजकीय वर्तुळात जिल्हा बँक निवडणुकीचे वेध लागले आहेत